शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपला इशारा दिलाय. केसानं गळा कापू नका, विश्वासघात करू नका असा इशारा कदम यांनी दिलाय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत जागा वाटपावरून रणकंदन सुरू असताना रामदास कदम यांच्या या थेट इशाऱ्यामुळे शिवसेना भाजपत आता ही वादाची ठिणगी पडली आहे. आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामाच्या वरती विश्वास ठेवून आम्ही आलोय. आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. त्यांनी खरं पाहिलं ज्या सिटिंग जागा आहे तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत. आम्ही उमेदवार आहोत. अमृत मुनी ऑर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. तालुक्या जाता है, मतदार संघ नहीं जाता है, जिथे सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे शिवसेनेचे राष्ट्रपती तिथे जबरदस्तीचा प्रयत्न चालला आहे. तर माझी कामाला अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत. पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही, नको. मोदीजींकडे बघून आलोय, आम्ही शहाजींकडे बघून आलोय. मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहित नाही, पण पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे. मी आज सांगतोय, मी देखील एक शिवसेनेचा नेता म्हणून गेले 25 वर्ष काम करतोय महाराष्ट्रामध्ये.